लोक विकास संघटना अमरावती जिल्ह्यातर्फे 16 ऑक्टोबर रोजी शेकडो युवक युवतीसह जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देखील देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे जो सरकारी नोकर भरतीमध्ये कंत्राटी पद सर्वसामान्य गोरगरिबांची मुले भरती हा शासन निर्णय झालेला आहे. शिक्षणापासून त्यामुळे वंचित राहण्याची मुलं दाट शक्यता आहे. त्यामुळे हे जे निर्णय घेतलेले आहे हे लवकरात लवकर रद्द करावे. सोबतच अंधकारमय होणार आहे त्याचप्रमाणे वाढलेले परीक्षा शुल्क कमी करून सरकारी शाळा मोठ्या बेरोजगार युवकांना दिलासा द्यावा. कंपन्यांना दत्तक देण्याचा जो निर्णय करता आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नोकऱ्यामध्ये कंत्राटी भरती आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळा खासगी व्यक्तीला दत्तक देऊन चालवण्यासाठी देण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत घातक असून त्या निर्णयाच्या विरोधात आक्रोश होणे गरजेचं होतं. लोकविकास संघटनेच्या माध्यमातून मागील 12 तारखेला चांदूर बाजार येथे भव्य मोर्चा आणि आज अचलपूर येथे आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्या आक्रोश मोर्चाद्वारे शासनाला आम्हाला सांगायचं आहे की हे जे निर्णय आहेत ते निर्णय आम्हाला मान्य नसून या निर्णयाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. म्हणून हे दोन्ही निर्णय लवकरात लवकर निर्णय करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. वास्तविक पाहता हा प्रश्न आम्ही निवडून दिलेल्या जनप्रतिनिधींनी उचलणं अपेक्षित होतं, परंतु स्थानिक आमदार असतील किंवा खासदार असतील ते आपल्या राजकारणात मग्न असून त्यांना सर्वसामान्य जनतेचं काही देणं घेणं नाही. म्हणून सर्वसामान्य जनता एक येऊन त्यांनी आक्रोश करून सरकारच्या विरोधात. विजय काकडे, झूम ऑन न्यूज, परतवाडा.